मृणालिनी भोसले यांनी कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती आणि त्याचं दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. आणि मुळात हा चित्रपट स्त्री शक्तीवर आधारित आहे आणि एक स्त्रीच याची दिग्दर्शिका आहे. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटते मला, कारण एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्त्रीची कहाणी सांगते आहे. तर मला असं वाटतं की आजच्या घडीला जेव्हा एवढ्या भ्रूण हत्या होत आहेत त्या पार्श्वभूमीवर हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे मी असं म्हणणार नाही की अभावाने सामाजिक प्रश्न सिनेमात मांडण्याचा प्रयत्न होतो, अगदी मनापासून होतो, पण ज्या हेतूनं हा सिनेमा बनवलेला आहे तो हेतू सफल व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. ह्या सिनेमाच्या प्रदर्शनाकरता सगळेच जण मदत करतायत. मी प्रेक्षकांना सुद्धा हे आवाहन करू इच्छितो की सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अधिकाधिक संख्येनं हा सिनेमा पाहून ह्यातला जो सामाजिक प्रश्न हाताळला गेलेला आहे त्याबद्दल विचार करावा. आपण अंतर्मुख होणं हा या सिनेमाचा हेतू आहे.